आणि या सभेमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी या दरम्यान होणाऱ्या वार्षिक स्नेह संमेलनाबाबत महत्वपूर्ण निर्णय आणि चर्चा करण्यात आली सोलापूर बार असोसिएशन सोलापूरची विशेष सभा सोमवारी संपन्न झाली नवीन वर्षात जानेवारी सव्वीस ते अठ्ठावीस रोजी वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे आणि भरगत्स कार्यक्रमाची आसमार मेजवानी असणार आहे सोलापूर वकील संघाचे वार्षिक स्नेहसंमेलन सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी जानेवारी दोन हजार तेवीस रोजी संपन्न होणार आहे याकरिताच्या नियोजनासाठीची विशेष सभा सोमवारी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेत वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अनुषंगाने महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात आले यामध्ये यंदाच्या स्नेहसंमेलनात गुरुवारी सव्वीस तारखेला झेंडावंदन वंदन नाश्ता सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा कौशल्य स्नेह भोजन अंताक्षरी स्पर्धा आदी कार्यक्रम असतील सत्तावीस जानेवारी रोजी शुक्रवारी कमर्शियल नाटक अठ्ठावीस जानेवारी रोजी शनिवारी विविध गुणदर्शन इत्यादी कार्यक्रमांची मेजवानी वकील आणि न्यायिक अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता असणार आहे यासाठीच्या खर्चाची तरतूद म्हणून वर्गणीचा स्तर या सभेत निश्चित केला गेलाय शिवा स्नेहसंमेलनाच्या नियोजनाकरिता एकूण सहा समित्या गठित केल्या आहेत यात स्वागत समिती नियोजन व्यवस्थापन समिती निधी संकलन समिती विविध गुणदर्शन नियोजन समिती क्रीडा कौशल्य व्यवस्थापन समिती भोजन व्यवस्था समितीचा समावेश आहे यामध्ये एकूण शहाण्णव सिनियर आणि ज्युनियर वकिलांचा समावेश आहे वकिलांमधील सुसंवाद वाढावा म्हणून यंदाचं स्नेह संमेलन लक्षवेधी आणि अनोखं ठरवण्यासाठी पदाधिकारी वर्गानं कंबर कसलीये यासाठीची जोरदार तयारी आतापासून केली गेली आहे या सभेतोकेट अजय रणश्रंगारे अॅडव्होकेट श्रीनिवास क्यातम आदींनी विषयाच्या संदर्भानं मत व्यक्त करून सहभाग नोंदवला या सर्व विषयाला उपस्थित सदस्यांनी हात उंचावून टाळ्यांच्या गजरात समर्थन दिलं शिवाय या सभेत सहकार न्यायालयाच्या बार असोसिएशनपदी ऍडव्होकेट उमेश मराठी यांची एकमताने निवड बार असोसिएशनच्या त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या सभेत आयत्या वेळच्या तीन महत्वाच्या इतर विषयावर निर्णय घेण्यात आला शेवटी उपस्थितांचे आभार सचिव अॅडव्होकेट करण भोसले यांनी मानले तर सभेचे नियोजन खजिनदारोकेट अविनाश काळे यांनी केले